गुड मॉर्निंग फ्रेंड्स, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. बघा, भरपूर मुलांनी कॉमर्सला ॲडमिशन घेतलेलं आहे सर्वांनी, कारण काही लिंक जे मी सेंड केलेलं आहे ते कॉमर्सच्या ग्रुपवरती सेंड केलेलं आहे. पण तू अजून असे काही मुलं आहेत की कॉमर्सला ॲडमिशन घेण्यापाठीमागचा उद्देश बघा, काय घेतलेलं असतात, काय रिझन आहे त्या पाठीमागचं, बरोबर आहे? ह्या सगळ्या गोष्टी आपण म्हणजे कॉमर्सला जाणाऱ्या मुलांची मेंटॅलिटी असते का, क्लिअर आहे? जर तुम्हाला काय करायचं असेल, तुम्हाला काय सांगायचं असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता त्याबद्दल. काय बघा, जी मुलं 11वी कॉमर्सला आलेले आहे, आता ॲडमिशन घेतलेलं आहात तुम्ही, बरोबर आहे, किंवा घेणार असाल, बरोबर, तुम्ही कॉमर्सला आला का? अकाउंट म्हणजे कॉमर्स हा सब्जेक्ट बघूया. मी डायरेक्टली कॉमर्स अकाउंट लिहिला, सॉरी कॉमर्सला. दोन गोष्टी तुम्हाला 10वीनंतर सिलेक्शन करण्यासाठी तुम्हाला तीन फील्ड दिसत होत्या, एक तर सायन्स दिसत होतं, बरोबर आहे, कॉमर्स दिसत होतं आणि आर्ट्स दिसत होतं. तर तीन गोष्टी काय करायचं होतं तुम्हाला दिसत होत्या, बरोबर. पर्सेंटेज ज्यांना 90 किंवा 80 च्या अबो मिळाले, त्याच्या वरती मिळाले, बरोबर, तर मोस्टली काय केले असतील, सायन्सला गेले असतील, कुठं आले, सायन्सला. पण काही असे विद्यार्थी देखील होते की नाही मी सायन्सला नाही येणार का, ह्यांच्या मनात एक भीती होती ती इंग्लिशची. त्यामुळं अशाने थोड्याने काय केलं नाही, सायन्सला गेलं नाही, बरोबर आहे. मग जी मुलं सायन्सला गेली नाही इंग्लिशच्या भीतीमुळे असेल किंवा त्यांच्या काही अडचणी असतील, क्लिअर, मग राहिला त्यांच्यासाठी मार्ग कोणता, एक तरी आर्ट्सचा होतो किंवा काय होतो कॉमर्सचा होतो. आता हे दोन फील्ड कडे तुमच्या जागा आहे, बरोबर. काही जण आर्ट्सला जाणारे जे मेंबर असतात त्यांच्या मनात अशी भीती असते की इथं हा एक सब्जेक्ट आहे अकाउंट, ह्याची भीती असते, बरोबर आहे. त्यामुळे हा सब्जेक्ट त्यांना अवघड जातो म्हणून काय केले, की कॉमर्स शिफ्ट करून त्यांनी कुठे गेले, आर्ट्सला गेले. कुठे गेले त्यांनी, आर्ट्सला गेले, कारण का इथं काय आहे, सगळे थेरॉटिकली सब्जेक्ट आहेत आणि अकाउंट हा सब्जेक्ट नाही, ही पहिली गोष्ट. आणि दुसरं सायन्स सारखं इंग्लिश पण नाही, बरोबर आहे. ह्या गोष्टीमुळे काही जण काय केले, आर्ट्स नाही, बरोबर आहे. आणि ज्यांना काय करायचं होतं फ्युचर मध्ये, बँकिंग करायचं होतं, आता काही न वाटत असत, सायन्स आपल्याला झेपत नाही, बरोबर आहे. आणि ते कॉमर्सला आलं, बघा त्याने पण सायन्सला पूर्ण इंग्लिश होतं, जमत नाही तुम्ही इकडे आला नाही, बरोबर, इंग्लिश मध्ये असेल किंवा इथलं जे काही तुम्हाला समजत नसतं त्यामुळे आला नसतं. जी कॉमर्सला येणार असतात त्यांच्यामध्ये मनामध्ये एक असतं की बाबा आपण चांगलं ते किमान मार्क मिळालेले, लोक नावं ठेवतील, कशाला आर्ट्सला गेला, कशाला ह्या गाळाकडे गेला, ह्या सगळ्यात खालची पातळी आहे, बरोबर आहे, असं लोक नावं ठेवतील म्हणून काही जण काय आलेले आहेत कॉमर्सला आलेले, बरोबर आहे. आणि काही जण थोडे जण असतात जी स्वतः मोजकेली असतात मनानं, स्वतःच्या मनानं ठरवलेली असतात की काही माझं 10वीला रिझल्ट काही लावून नाही, मी एक तर सायन्स तर सायन्सच करणार, मी कॉमर्स तर कॉमर्सच करणार, किंवा आर्ट्स तर आता आर्ट्स, म्हणजे स्वतःच्या चॉईसनुसार येणारे मुलं काय असतात, कमी असतात, बरोबर आहे, जे 10वीलाच ठरवलेलं असतं की ह्या गोष्टी करायच्या. आणि असं नाही की समाजामध्ये विद्यार्थी कमी आहेत, सोसायटीमध्ये विद्यार्थी कमी आहेत, की ज्यांनी स्वतःचं स्वप्न अगोदर ठरवलेले असतात, बरोबर आहे, की बाबा मला सी ए करायचं आहे, सी एस करायचं आहे, का कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायचे आहेत, बरोबर आहे. आता काही जणांना असं वाटतं की तुम्ही UPSC MPSC बरोबर आहे ह्या जर एक्झाम देणार असाल, सरकारी पोलीस भरती वगैरे असेल ह्या जर एक्झाम देणार असाल, तर फक्त तुम्ही आर्ट्स वाल्यांना भरपूर इझी जातं, अशातला काही हे नाही आहे. तुम्ही सायन्स करा, कॉमर्स करा किंवा आर्ट्स करा, सगळेजण ह्या एक्झाम तुम्ही देऊ शकता, कॉम्पिटेटिव्ह ज्या स्पर्धात्मक परीक्षा आहेत त्या काय करू शकता, तुम्ही देऊ शकता, UPSC असेल किंवा MPSC, म्हणजे IPS असेल, कलेक्टर असेल, क्लिअर आहे, उपजिल्हाधिकारी असेल, सस्पेक्स इन्स्पेक्टर असेल, तुम्ही काय करू शकता, ह्या सगळ्या तिन्ही स्ट्रीममधनं जरी आला असेल तर तुम्ही काय करू शकता, देऊ शकता. कोणतीही स्ट्रीम कमी जास्त नाही, कोणती स्ट्रीम काय आहे कमी जास्त नाही, सगळ्यांचं व्हॅल्यू काय आहे सिमिलर आहे, बरोबर आहे. आणि प्रत्येकामध्ये एक एक सब्जेक्ट जो आहे तो स्पेशलाइज्ड आहे,
प्रत्येक याच्यामध्ये काय आहे एक एक सब्जेक्ट काय स्पेशलाइज आहे जसं की सायन्स मध्ये आपण म्हणतो की ह्या तीन गोष्टी आपण सायन्स मध्ये शिकायला मिळतात मिळतात फिजिक्स आहे केमिस्ट्री आहे आणि बायो आहे हे फक्त आपण सायन्स मध्ये शिकायला मिळेल काय त्याच्यानंतर कॉमर्स मध्ये एक स्पेशल सब्जेक्ट आहे तो अकाउंट बरोबर आहे कॉमर्स मध्ये हा पण अकाउंट शिकायला मिळेल बाकीच्या गोष्टी म्हणजे काही इकडच्या गोष्टी पण तुम्हाला इकडे शिकायला मिळतील म्हणजे हे तीन सब्जेक्ट सोडून म्हणजे जसं सायन्स ला म्हटलं इंग्लिश आहे मराठी आहे बरोबर आहे मॅथ्स आहे आता ह्या तीनही गोष्टी तुम्हाला इकडे पण शिकायला मिळतात इंग्लिश पण शिकायला मिळतं मराठी पण मिळतं आणि मॅथ्स पण मिळतं कॉमर्स ला पण असतात फक्त या तीन गोष्टी तुम्हाला काय मिळतात कॉमर्स ला मिळतात बरोबर आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं आल्या इथं ज्योग्राफी पण असतात आणि इथं पण तुम्हाला ज्योग्राफी घेऊ शकता म्हणजे काही कॉलेजेस तर प्रोव्हाइड करतात तर काही कॉलेजेस प्रोव्हाइड करत नाही परंतु हे सब्जेक्ट फक्त सायन्स लाच असणार फिजिक्स केमिस्ट्री बायो आणि इकडे जे आहे ते अकाउंट क्लियर आता ह्याच्यामध्ये भरपूर सब्जेक्ट आर्ट्स आपण तुम्हाला शिकायला मिळतात आता त्याच्यामध्ये तीन गोष्टी याच्यामध्ये शिकायला मिळत नाहीत ते बघा कोणता ह्याच्यामध्ये स्पेशलायझेशन आहे सोशिओलॉजी एक असतं समाजशास्त्र आणि दुसरं आहे राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटिकल सायन्स हे दोन सब्जेक्ट आहेत ते तुम्हाला कधीही कॉमर्स किंवा सायन्स ला बघायला मिळणार नाही आपल्याला क्लियर आहे बाकीच्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील म्हणजे तुम्हाला कॉमर्सची कोणती गोष्ट शिकायला मिळेल इथे तुम्हाला कॉमर्सची जी गोष्ट असते इकडे जे येते ते इंग्लिश आहे म्हणजे जे सायन्स आपण इंग्लिश आहे तेच कॉमर्स ला इंग्लिश आहे तेच तुम्हाला आर्ट्स ला इंग्लिश असेल सायन्स ला जे मराठी असणार आहे तेच कॉमर्स ला मराठी असणार आहे आणि तेच काय सेवा असणार तुम्हाला आर्ट्स ला देखील काय असणार मराठी असणार आर्ट्स ला देखील मॅथ्स हा सब्जेक्ट घेता येतो आर्ट्स ला देखील काय करता येतं आर्ट्स ला देखील मॅथ्स सब्जेक्ट घेता येतो सायन्स आणि आर्ट्स ह्या दोघांचं मॅथ्स काय असतं एक सारखं आहे आणि कॉमर्स मॅथ्स काय आहे डिफरंट आहे फक्त सायन्सचे तीन सब्जेक्ट तिथे स्टडी करता येणार नाही तुम्हाला कोणतं फिजिक्स केमिस्ट्री आणि बायो हे सब्जेक्ट तुम्ही ना कॉमर्स ला स्टडी करू शकता ना आर्ट्स ला स्टडी करू शकता बरोबर आहे तसंच कॉमर्स मधला कोणता सब्जेक्ट तुम्ही स्टडी करू शकत नाही फक्त अकाउंट हा जो सब्जेक्ट आहे तो तुम्ही आर्ट्स मध्ये काय करू स्टडी करू शकत नाही बाकीचे अकाउंट मधले सब्जेक्ट सगळे सब्जेक्ट तिथे तुम्ही बघू शकता बरोबर इथं कोणकोणते सब्जेक्ट असतात परत राहिले कोणते सब्जेक्ट तुम्ही राहिले कोणते सब्जेक्ट म्हणाल आता हे तीन तरी झाले तुम्हाला नंतर मराठी आणि इंग्लिश हे दोन सब्जेक्ट तरी झाले पुढचा जो तुम्हाला सब्जेक्ट राहणार आहे तो कोणता असेल तर एक तर राज्यशास्त्र सांगितलं हा एक घेऊ शकते किंवा सोशल सायन्स बरोबर आहे त्याच्यानंतर राहिले कोणते ज्योग्राफी हिस्ट्री म्हणजे इतिहास बरोबर हे सब्जेक्ट आहे म्हणजे तुम्हाला बघा बारावीला आर्ट्सला जर म्हटलं तर कोणकोणते सब्जेक्ट असणार आहेत एक मराठी असणार आहे आणि एक इंग्लिश असणार आहे ही दोन गोष्टी झाली मराठी आणि इंग्लिश त्याच्यानंतर ह्याच्यात तुम्हाला पुढचं काय बघायला मिळणार आहे एक राज्यशास्त्र घेऊ शकता किंवा समाजशास्त्र घेऊ शकता दोघांपैकी एक घेऊ शकता ज्योग्राफी आणि इतिहास म्हणजे काय हिस्ट्री म्हणतो आपण त्याला आणि कोणता सब्जेक्ट आहे तुम्हाला इकॉनॉमिक्स कोणता सब्जेक्ट आहे इकॉनॉमिक्स म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला कशाला बघायला मिळतात आर्ट्स ला बघायला मिळतात आणि ह्या गोष्टी आपल्याला सायन्सला काय म्हणतो मी फिजिक्स केमिस्ट्री बायो मॅथ्स एक आहे बरोबर आहे काही ठिकाणी ज्योग्राफी असतं काही ठिकाणी ऑरला मराठीला काय असतं हिंदी असतो काही ठिकाणी काय असतं की आयटीआर सब्जेक्ट असतो म्हणजे हा पद्धती तुम्हाला सब्जेक्ट असं इव्हॅल्युएट असतात परंतु प्रत्येक ह्याच्यामध्ये एक जो मास्टर सब्जेक्ट असतो जो तुम्हाला दुसऱ्या स्ट्रीम मध्ये दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय होत नाही मिळत नाही क्लिअर आहे तसं मी कॉमर्स मध्ये सांगितलं मग आपण ह्याच्यापुढे जे डिस्कशन करणार आहे ते कॉमर्शियल फील्डच्या रिलेटेड काय करायचं आपल्याला डिस्कशन करायचं बरोबर कशाच्या फील्डच्या संदर्भात डिस्कशन करायचं होतं ना कॉमर्सच्या फील्डच्या संदर्भात ह्याच्या पुढचं जे डिस्कशन असतं ह्या तुम्हाला तीन स्ट्रीमच्या बद्दल मी सांगितलं कारण का भरपूर स्ट्रेंथ ही अशी असते ओके आता ह्याच्यामध्ये कॉमर्स आपण डिटेल बघा माझे स्वतःचे प्रायव्हेट कोचिंग क्लासेस आहेत बरोबर आहे इयर्स फ्रीडम या नावाने मी स्वतः प्रायव्हेट कोचिंग क्लासेस देतो कुठं घेतो हे माहीत असावं ना एएसी कॉलेजच्या समोर
बरोबर आहे जी पॉवर रूम असोसिएशन म्हणजे रुई रुईकर हॉस्पिटलची जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग मध्ये मी अकाउंट्स क्लासेस घेत असतो बरोबर तिथेच मी यूपीएससी एमपीएससी पण क्लासेस घेतो आणि अकाउंट्स पण क्लासेस घेतो 11 12 वी असेल एमबीए अकाउंट्स मग तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तिथे भेटू शकता पहिला आपण आजच्या या सेशन मध्ये फोकस करणार आहोत ते 11 बी कॉमर्सच्या संदर्भात म्हणजे तुम्ही 11 कॉमर्सला ऍडमिशन घेतलेला आहे बरोबर आता सगळ्या मुलांना प्रश्न पडला असेल की आपण कॉमर्सला तरी ऍडमिशन घेतलं बरोबर नेमका याच्यात अभ्यास असतो कशा कोणता याच्यामध्ये सब्जेक्ट कोणते आहेत बरोबर त्या सब्जेक्ट मध्ये आम्हाला काय शिकायला मिळेल कोणत्या गोष्टी शिकायला मिळतील हा सगळ्यांकडे खूप क्वेश्चन आहे भरपूर जणांचे काही जणांचे मला फोन आले की सर आमचं मूल आम्ही पुस्तकं खरेदी करू का कारण का भरपूर जणांनी माझ्याकडून येऊन कॉलेजचं ऍडमिशन करून घेऊन गेले आहे बरोबर त्यांचा फोन आला की सर आम्ही ऍडमिशन करून घेऊ सॉरी क्लास मध्ये ऍडमिशन घेणार ह्या संदर्भात फोन आलेला होता किंवा आणि कोणत्या गोष्टी बाबतीत फोन आलेला होता की सर आम्ही पुस्तकं आता खरेदी करू का मार्केटमध्ये पुस्तकं आलेले आहेत कोणकोणती पुस्तकं खरेदी करायची कोणकोणते सब्जेक्ट असतात त्या संदर्भात माहिती विचारायची नाही सुरुवातीला मी त्याच गोष्टी तुम्हाला सांगत आहे ह्याच्यामध्ये बघा जे सब्जेक्ट आहे एक असतो मराठी बरोबर मराठीला और काही कॉलेजेस प्रोव्हाइड करतात हिंदी किंवा काही कॉलेज प्रोव्हाइड करतात आयटी कोणकोणतं सब्जेक्ट म्हणजे मराठी असतो मराठीला और कोणता सब्जेक्ट असतो हिंदी असतो हिंदीला और काय असतं आयटी असतो म्हणजे तिघांपैकी एक सब्जेक्ट काही कॉलेजेस म्हणा संस्कृत म्हणजे संस्कृत देखील काय करतं प्रोव्हाइड करतं म्हणजे चौघांपैकी एक भाषा हा शब्द तुम्हाला काय करावा लागतो सिलेक्ट करावा लागतो क्लियर एक तर मराठी घ्या हिंदी घ्या आयटी घ्या किंवा संस्कृत घ्या ओके प्रत्येक कॉलेज त्याच्यानंतर एक कंपल्सरी जो सब्जेक्ट असतो तुम्हाला इंग्लिश कोणता सब्जेक्ट आहे इंग्लिश क्लियर आहे त्याच्यानंतर जो पुढचा जो सब्जेक्ट असतो तुमचा इकॉनॉमिक्स आता ह्या गोष्टी तुम्हाला माहित आहे ह्या गोष्टी का असतात आता ह्याच्यानंतरच्या बघा इकॉनॉमिक्स एक असतं अकाउंट एक असतं ओसीएम एक आहे बघूया आपण काय म्हणतात त्यांना प्रत्येकाच्या गोष्टी होऊन घ्यायच्या त्याच्यानंतर एसपीला और जे आहे ते कोऑपरेशन आहे काही कोऑपरेशन आहे क्लियर आता बघा ह्याच्यामध्ये अकाउंट आणि इकॉनॉमिक्स हे दोन्ही सब्जेक्ट कंपल्सरी आहे आणि हा इंग्लिश हे तिन्ही काय असणार तुम्हाला सब्जेक्ट असणार कोणकोणतं म्हणतो मी इंग्लिश कंपल्सरी असणार आहे इकॉनॉमिक्स कंपल्सरी असणार आहे अकाउंट कंपल्सरी असणार आता काही मना मुलांच्या मनात भीती असेल की अकाउंट हे इंग्लिश मध्ये आहे बरोबर आहे पहिली गोष्ट आहे इंग्लिश मध्ये आहे बरोबर आहे आता ह्याच्यामध्ये गणित असं असं तुमच्या मनात भीती टाकली असेल किंवा तुम्हाला भीती बसली असेल की अकाउंट म्हणजे काय असतं की सगळं गणित असतं महत्वाची गोष्ट तुम्हाला गणितामध्ये जर चार गोष्टी येत असेल तर तुम्ही अकाउंटला कधीच फेल होणार नाही आणि अकाउंट मध्ये तुम्ही जास्त चांगला स्कोर करू शकता कोणत्या चार गोष्टी आहेत बेरीज असेल वजाबाकी असेल गुणाकार असेल आणि भागाकार असेल जर हे चार गोष्टी जर तुम्हाला येत असतील गणितामध्ये तर तुम्हाला अकाउंट कधीही अडचण करणार नाही क्लियर आहे ह्या गोष्टी जर तुम्हाला ह्या गोष्टी येत नसेल मग दहावीपर्यंत शिकून काही उपयोग झाला नाही कारण दहावीपर्यंत तुम्ही ह्याच गोष्टी शिकत आलेलो असतो बाकीचं तुम्हाला मॅथ्स मधलं कोणती सूत्र वापरा असं नाही पायथागोरसचा सिद्धांत म्हणत असाल किंवा त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढा चौकोनाचं क्षेत्रफळ काढा ह्या असल्या काही गोष्टी तुमच्या अकाउंटला नसतात तुमच्या मनात जर भीती असेल तर ते काढून टाका ह्या सगळ्या गोष्टी ज्या अकाउंटच्या गोष्टी आहात तुम्ही ऑलरेडी तुमच्या घरात करत असता बरोबर त्याच गोष्टी जो तुम्हाला इंग्लिश मध्ये एका फॉरमॅट मध्ये काय करायचं आहे लिहायचं आहे आता इंग्लिश मध्ये लिहायचं म्हणजे काय आहे जे तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेलं असतं जे प्रश्नामध्ये गोष्ट लिहिलेली आहे तीच गोष्ट तुम्हाला व्यवस्थित फॉरमॅट मध्ये लिहिण्याची लिहिता आली पाहिजे म्हणजे इंग्लिश मध्ये लिहा म्हटलं तुम्हाला जसं आपण इथे ह्याच्यामध्ये आहे की इंग्लिशची उत्तरं लिहितो किंवा मराठीची उत्तरं लिहितो तशा पद्धतीने काही लिहायचं नाही
जे प्रॉब्लेम तुम्हाला दिलेले आहेत त्या गोष्टी तुम्हाला इथे काय करायचं असतं सॉल्व केलेलं असतं म्हणजे ऑलरेडी तुम्हाला सगळी उत्तर आणि प्रश्न ही तुम्हाला प्रश्नपत्रिकेत दिलेली असतात ती फक्त तुम्हाला फॉर्म्युलेट करायची आहेत बरोबर ती व्यवस्थित फॉर्मॅट मध्ये बसवायचे आणि त्याच्या सोबत तुम्हाला त्या प्रश्नाच्या सोबत तुम्हाला हे चार गोष्टी करता आल्या पाहिजे जर या चार गोष्टी येत असतील तर तुम्हाला कधीही लाईफ मध्ये अकाउंट हे अवघड जाणार नाही क्लियर आता इकॉनॉमिक्स तरी तुम्हाला माहित असेल तुम्ही नववी आणि दहावीला शिकलेला परंतु त्याच्या पुढचं जाऊन तुम्हाला इकॉनॉमिक्स शिकावं लागतं बरोबर जर तुम्ही आर्ट्स केलं तरी सुद्धा तुम्हाला इकॉनॉमिक्स आहे बरोबर मग आता ह्याच्या पुढचं जाऊन तुम्हाला इकॉनॉमिक्स बघायला लागणार आहे की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय असतं बरोबर सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र काय बरोबर अंशलक्ष्य अर्थशास्त्र काय एखाद्या स्पेसिफिक लोकसंख्येचा असेल काय करायचं आपल्याला लोकसंख्येच्या बाबतीत असेल साक्षरता निरक्षरता गरिबी बेरोजगारी हे जे टॉपिक आपण ऐकतो न्यूज पेपर मध्ये ऐकत असतो त्या गोष्टी आपल्याला कशामध्ये स्टडी करायचे आहेत इकॉनॉमिक्स मध्ये स्टडी करायचे असतो हे झालं आता इंग्लिश आणि मराठीच्या बाबतीत माहिती आहे तुम्हाला कविता दिल्या जातील धडे असतील आणि त्या गोष्टी तुम्हाला लिहायच्या असतात बरोबर त्याच्यावरती प्रश्न विचारले काय करावं पुढची जी गोष्ट आहे ओसीएम ओसीएम मध्ये कोणत्या गोष्टी दिलेल्या असतात ह्याचा जो ओसीएमचा फुल फॉर्म होतो वाणिज्य संघटन आणि व्यवस्था क्लियर इंग्लिश मध्ये म्हणतात ऑर्गनायझेशन अँड कॉमर्स मॅनेजमेंट ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स मॅनेजमेंट क्लियर म्हणजे ह्या पद्धतीने हा फुल फॉर्म होतो ह्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता हा शब्द काय बिझनेसच्या संदर्भात आता बिझनेसच्या संदर्भात तुम्ही काय म्हणू शकता की व्यापार म्हणजे काय बरोबर आहे व्यापाराचे प्रकार बरोबर आहे त्याच्यानंतर विमा काय असतो मार्केटिंग म्हणजे काय असतं मार्केटिंगला काय आहे व्यवसायाचे प्रकार किती असतात भांडवल कसं गोळा केलं जातं बरोबर आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण कशामध्ये बघतो ह्या ओसीएममध्ये बघतो क्लिअर आहे आपण ज्या वेळेला पुढे जाऊ त्यावेळेला तुम्हाला ह्या गोष्टी करतो आणि त्याच्यानंतर जी पुढची गोष्ट आहे एसपी आणि कॉपरेशन कोणती गोष्ट आहे एसपी किंवा कॉपरेशन आता एसपी मध्ये काय असणार आहे ह्या एसपी ला मराठी म्हणतात चिटणीसचा व्यवसाय इंग्लिश मध्ये म्हणतात सेपरेटरी प्रॅक्टिस क्लिअर जे सेक्रेटरी असतात त्यांची कामं काय असतात ह्या गोष्टी याच्यामध्ये सांगितल्या गेल्या आता ह्याच्यामध्ये काय असणार आहे जर एखादी मीटिंग बोलवायची असेल कंपनीमध्ये संस्थेमध्ये तर तुम्हाला कशी त्याची परमिशन घेतली पाहिजे बरोबर कोणत्या पद्धतीने लेटर लिहिलं पाहिजे जर भाग विक्री करणार असाल तर तुम्ही भाग विक्री कोणत्या पद्धतीने करू शकता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेल्या आहेत म्हणजे कंपनीची कामं कायदेशीररित्या कशी करायची हे जर तुम्हाला कशामध्ये सांगायचं असेल खाजगी कंपनीमध्ये तर ते कशामध्ये सांगितलं तर त्याच्यामध्ये एसपी मध्ये तुम्हाला अभ्यास करावा लागतो सेक्रेटरीकडे कोणते अधिकार असतात ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशामध्ये कळतात की एसपी मध्ये कळतात भाग म्हणजे काय असतात शेअर मार्केट काय आहे शेअर मार्केट म्हणजे काय असतं ह्या सगळ्या गोष्टी एसपी मध्ये कळतात त्याच्यानंतर राहिला तुमचा सब्जेक्ट कोऑपरेशन आता कोऑपरेशन म्हणजे काय सहकार काय असतो सब्जेक्ट सहकार आता सहकार मध्ये ह्याच गोष्टी बघायच्या आहेत परंतु सहकारी संस्थेमध्ये कसे चालतात काय होतं सहकारी संस्थेमध्ये कसे चालतात काम सेक्रेटरी सहकारी सहकारी संस्थेमध्ये सहकारी म्हणतात नाही सरकार म्हणत नाही सहकारी कोऑपरेशन ह्याच्यामध्ये कशी कामं चालतात त्या संस्थेमध्ये ह्या गोष्टी आपण कशामध्ये बघतो कोऑपरेशन मध्ये बघतो क्लिअर म्हणजे हा जर तुम्ही बघायचं म्हटलं तर हा सगळा सब्जेक्ट हा तुमचा अकरावी पॉवरचा असतो म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही काय करता स्टडी करत असतात समजलं ओके आता ह्याच्यामध्ये बघा हे सगळे सब्जेक्ट आहे मी ह्याच्यामध्ये जर तुम्हाला लेक्चर सांगते काय करणार आहे तर आपण बघा प्लॅन जो करणार आहे क्लास त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये जे असेल ते मी तुम्हाला सांगत आहे की इकॉनॉमिक्सला किती धडे आहेत बरोबर आहे कोणत्या धड्याला किती गुण आहे म्हणजे एका धड्याला किती गुण आहे पहिल्या धड्याला किती गुण आहे दुसऱ्या धड्याला किती गुण आहे तिसऱ्या धड्याला किती गुण आहे हे तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगेन बरोबर तुम्हाला प्रश्नपत्रिका कशी बनवली जाते बरोबर प्रश्नपत्रिकेचा फॉर्मॅट काय असतो ही गोष्ट सांगेन क्लिअर आणि याचं लेक्चर आपल्या डिस्कशन होतं त्याच्यानंतर ह्याच पद्धतीने आपण बघायचं आहे की ओसीएमचं पण ह्याच पद्धतीने बघून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण बघायचं आहे एसटीचं पण बघायचं आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला कोऑपरेशन देखील काय करायचं आहे बघायचं आहे आणि त्याच पद्धतीने अकाउंट म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघून घ्यायच्या बघा ह्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये अकाउंट बघायचं आहे कोऑपरेशन बघायचं आहे एसपी बघायचं आहे ओसीएम बघायचं आहे इकॉनॉमिक्स बघायचं म्हणजे
त्यांना प्रत्येक सब्जेक्टला किती मार्काचा पेपर असेल, किती मार्काचा ऑब्जेक्टिव असेल ही गोष्ट बघायची आहे. त्याच्यामध्ये कोणत्या धड्यावर म्हणजे टॉपिक फर्स्ट युनिट असेल, फर्स्ट युनिटला किती मार्काला ऑब्जेक्टिव विचारले जातील आणि किती मार्काला मोठे क्वेश्चन विचारले जातील ह्या गोष्टी बघायच्या आहेत. त्याच्यानंतर प्रश्न पत्रिकेचे नेचर बघायचे की रिकामे जागा कोणत्या प्रश्नाला विचारले जातात, तिथे किती क्वेश्चन विचारले जातात, त्याला ऑरला किती प्रश्न असतील, किती मार्काला असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये. क्लियर आहे? मोस्टली जे आपण फोकस करणार आहोत जे असणार आहे आपलं अकाउंट, म्हणजे जे मी स्वतः क्लासेस घेतो, जे मी तुम्हाला ज्या वेळेला लॉकडाऊन संपेल किंवा आपल्या इथं कॉलेजेस किंवा इन्स्टिट्यूट स्टार्ट होतील गव्हर्नमेंट परमिशन, आजपासून तरी काही राज्यांनी काय केलेलं आहे, शाळा आणि कॉलेजेस चालू केलेले आहेत, पण आपल्या राज्यामध्ये जास्त पेशंट असल्यामुळे आपल्या राज्याने अजून आपल्याला शाळा आणि कॉलेजेस चालू करण्याची परमिशन दिलेली नाही. बरोबर? ही तर गोष्ट क्लिअर झाली असेल. परंतु आपण काय करणार, परंतु तुमच्या ह्या एक्झाम होणारच आहे, थोड्याशा पुढ्या पाठीमागे होतील पण ह्या एक्झाम तुमच्या होणार आहे. बरोबर? आणि ज्यांचा अकरावीचा बेस ज्यांचा क्लिअर असतो, पक्का असतो, त्यांना बारावी पण आवड जात नाही आणि बारावीच जे काय असेल ते देखील लावत नाही, आवड जात नाही. कारण का अकरावी बारावीचा तुम्हाला काय असेल पुढच्या एज्युकेशनसाठी उपयोगी पडतात. त्यामुळे आजपासून आपल्याला काय करायचं, गोष्टी स्टार्ट करायच्या. एक तरी आपण ऑनलाईन घ्यायचं आहे. बरोबर? काही दिवसानंतर ऑफलाईन पण चालू होईल. बरोबर? मग ज्यांना पॉसिबल आहे, ज्यांनी ऑफलाईन येऊन बसू शकते, त्यांनी ऑफलाईन येऊन लेक्चर माझे काय करू शकता, अटेंड करू शकता. क्लिअर आहे? ऑफलाईन लेक्चर आणि ज्यांना ऑनलाईन करायचं ऑनलाईन करू शकता. आता बघा ह्या पद्धतीने का मी जे स्वतः क्लासेस घेतो ते अकाउंटचे क्लासेस घेतो. बरोबर? म्हणजे मी तुम्हाला फोकस काय करणार, अकरावी अकाउंट. परंतु जोपर्यंत लॉकडाऊन संपत नाही, मी काय म्हणतो जोपर्यंत लॉकडाऊन संपत नाही तोपर्यंत मी तुमचं जे काय सांगितलं जे सगळ्यांना कॉमन समजतात, ओसीएम हा एक सगळ्यांना कॉमन आहे. बरोबर आहे? त्याच्यानंतर कोणता आहे, इकॉनॉमिक्स हा एक सगळ्यांना कॉमन आहे आणि एसपी आणि कोऑपरेशन हे मोस्टली तुम्हाला कंपल्सरी समजत आहे आणि हे सब्जेक्ट तुम्ही फर्स्ट टाइम घेणार आहात. बरोबर? तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती नाही. म्हणजेच जोपर्यंत लॉकडाऊन संपत नाही, जोपर्यंत तुमची शाळा कॉलेज चालू होत नाही, तोपर्यंत मी काय करेन हे सगळे सब्जेक्ट तुमचं काय करेन डिस्कस करणार आहे. म्हणजे अकाउंट आणि प्लस ते. बरोबर? आता तुम्ही म्हणाल माझी अकाउंटची फीज आहे ती वर्षाची 2000 रुपये फीज असते. किती फीज असते? वर्षाची 2000 रुपये फीज आहे. जोपर्यंत ती 2000 फी राहणार, फीज मध्ये मी काही चेंज केलेलं नाही. फक्त तुम्हाला काय केलं जाईल की ह्याच्यासोबत हे देखील शिकवलं जाईल. हे कधीपर्यंत असेल फक्त जोपर्यंत तुमची शाळा कॉलेज चालू होत नाही. कशाचं बोलतो मी, हे तीन सब्जेक्ट ओसीएल असेल, इकॉनॉमिक्स असेल, एसपी किंवा कॉपरेशन. क्लिअर? आणि अकाउंट मात्र तुम्हाला वर्षभर शिकवलं जाणार लॉकडाऊन संपलं, शाळा कॉलेज चालू झाले त्याच्या. क्लिअर आहे? आता बघा वर्षाच्या शेवटी तुमच्या 10 टेस्ट होतील ह्याच्यामध्ये. ह्यामध्ये तुम्हाला काय केलं, ते नोट्स देखील दिल्या जातील. क्लिअर आहे? ह्यामध्ये प्रत्येक महिन्याला टेस्ट होईल, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडनं काही केल्या जातील, करून घेतलं जातील. जर तुमच्या एकाच नावाच्या रेफरन्समुळे जर तुमच्यामुळे जर एखादा माणूस ऍडमिशन घेत असेल तर प्रत्येकाच्या फी मधून म्हणजे एका ऍडमिशन मध्ये $100 तुमची फीस किती असेल, अकाउंटची जी फीज आहे ती 2000 आहे. क्लिअर आहे? आणि बाकीचे सब्जेक्ट जे तुमचे आहे ओसीएल, इकॉनॉमिक्स आणि एसपी आणि कोऑपरेशन ह्या सगळ्या सब्जेक्ट देखील तुमचं फक्त लॉकडाऊन संपत पर्यंत हे काय करणार आहे, तुमच्या गोष्टी घेणार आहे. क्लिअर? जर ह्याच्यामध्ये काय असेल आणि त्याच पद्धतीने आता लेक्चर होणार कसं, तर दररोज मी दुपारी 1 वाजल्यापासून टायमिंग डिसाईड व्हायचं, अजून मी टायमिंग तुम्हाला कन्फर्म सांगेन. परंतु नॉर्मली एक दोन दिवसासाठी तरी सुद्धा तुमचं जे टायमिंग आहे ते टायमिंग आहे 8:20 ते 9 वाजेपर्यंत ते तुमचं काय राहील टायमिंग आहे, एक 2-3 दिवसासाठी. समजलं? सकाळी 8:20 ते 9 ह्या वेळेपर्यंत मी काय करेन तुमचं लेक्चर घेऊन एक 2-3 दिवसासाठी. त्याच्यानंतर तुमचं लेक्चरचं टायमिंग काय करेन मी चेंज करेन, कारण पूर्ण 1 तास तुम्हाला मी तुमचं लेक्चर घेईन. मी तिथे दुपारी घेऊ शकतो ऑनलाईन. बरोबर? म्हणजेच आज जे सकाळी आपलं डिस्कशन झालेलं आहे, आता त्याच्यानंतर काय हे तुमचं जे डिस्कशन झालेलं आहे त्याचे
आता तुम्हाला इथे डाउट्स असतील बरोबर इथे काय असणार तुमचे डाउट्स असणार हे डाउट्स मी संध्याकाळी 8 ते 9 ह्या वेळेत तुमचे काय करेल हे डाउट्स क्लियर करेल स्वतः फोन करेल बरोबर आहे की तुम्हाला काय डाउट्स असतील तर तुम्ही संध्याकाळी मला फोन करू शकता आणि तुमचे डाउट काय करू शकता क्लियर करून घेऊ शकता ह्या सगळ्या सब्जेक्टचं म्हणजे जेवढं मी शिकवलेलं आहे तेवढं परंतु ही फॅसिलिटी सोनार यूज करता येणार आहे ज्या मुलांनी काय केलेलं आहे ऍडमिशन केलेलं आहे तुम्ही जी मुलं 50% फीस भरून ऍडमिशन करतील त्यांना 11 चे जे अकाउंटचे नोट्स असतील ते नोट्स प्रोव्हाइड केले जातील क्लियर आहे आणि ह्या गोष्टी तुमच्या करून घेतल्या जाईल जी मुलं फीस भरतील त्यांना दररोज काय केलं जाईल कॉलिंग करून तुमचे जे काय डाउट्स असतील त्या क्लियर केल्या जातील कारण का अकाउंटचे पेपर करण्याची गरज नाही अकाउंट बुक नाही घेतलं तरी चालेल परंतु तुम्हाला क्लासमध्ये जे नोट्स आहेत ते घ्यायला लागेल तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही आता हे नोट्स मध्ये काय काय असणार आहे जे तुम्हाला अकाउंट मध्ये नवीन शब्द आहेत ती गोष्ट तुम्हाला दिली जाईल मागच्या वर्षाचा जो क्वेश्चन पेपर असेल तो तुम्हाला दिला जाईल क्वेश्चन पेपरचं नेचर कसं असतं ही गोष्ट तुम्हाला दिली जाईल म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये दिल्या जातील मग जर तुम्ही ऍडमिशन करणार असाल तर ऍडमिशनचं जे टायमिंग मी सांगितलेलं आहे सकाळी 11 ते 2 ह्या वेळेत जे ऍड्रेस मी सांगितलेला आहे ए सी कॉलेजच्या समोर तिथे तुम्ही काय करू शकता तुमचं ऍडमिशन करू शकता आणि तुम्हाला जे लागणारे नोट्स आहेत ते तुम्ही घेऊ शकता ओके काय जर अजून असेल जर ह्याच्याबद्दल तुम्हाला अजून काय असेल तर तुम्ही माझा जो नंबर आहे 8180969786 ह्या नंबरवर तुम्ही मला फोन करून विचारू शकता क्लियर म्हणजे हा बघून म्हणजे जोपर्यंत आपलं शाळा कॉलेज चालू होत नाही तोपर्यंत तुमचा स्टडी हा काय राहील चालू राहील कुठेही ब्रेक होणार नाही क्लियर आहे त्याच पद्धतीने आपला जो यूट्यूब वरती चॅनल आहे त्याचं नाव आहे एस फ्रीडम इन्स्टिट्यूट ह्याला तुम्ही काय करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे दररोजचे जे व्हिडिओ लेक्चर असतील ते तुम्हाला मिळत जातील दररोज ज्या वेळेला मी लाईव्ह त्यावेळी गोष्टी तुम्हाला काय म्हणजे मिळून जाईल क्लिअर आहे त्याच्यावरती माझे सर्व लेक्चर तुम्हाला तिथे अवेलेबल आपण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे याचं प्लॅन कसं बनवायचं आता आपण थोडं थोडं डिस्कशनला चालू करायचं आहे उद्या आपण बघूया की आपलं टाइम टेबल आपण कोणतं बनवायचं की कोणत्या दिवशी तुम्ही कोणता सब्जेक्ट शिकणार आहे कोणत्या दिवशी तुम्हाला कोणता सब्जेक्ट शिकवणार आहे समज जे कोणी ऍडमिशन घेतील त्यांचा व्हॉट्सअप ग्रुप हा वेगळा बनवण्यात येईल बरोबर आहे आणि त्यांच्या थ्रू सगळ्या गोष्टी काय केल्या जातील डिस्कस केल्या जातील व्हॉट्सअप ग्रुपवरती कोणताही फालतू डिस्कशन नको गुड मॉर्निंग फक्त तुम्ही ग्रेटिंग देऊ शकता बरोबर आहे हाय काय चाललंय ह्या असल्या गोष्टी तुमच्या व्हॉट्सअपवरती येता कामा नये बरं आहे का नाही असल्या गोष्टी काही व्हॉट्सअपवरती आपल्या ग्रुपवरती येता कामा नये बरोबर ठीक आहे तुम्हाला काय डाऊट्स असतील तर डाऊट्स हे करा काही एज्युकेशनच्या रिलेटेड काही गोष्टी असतील बरोबर त्या गोष्टी तुम्ही तिथे शेअर करा शैक्षणिक दृष्ट्या जर तुमचं कोणतंही नॉलेज इम्प्रूव्ह होत असेल तर त्याच्यामध्ये शेअर करा बाकीच्या वाया चर्चा त्या ग्रुपमध्ये करू नका जे कोणी ऍडमिशन घेतील त्यांचा वेगळा ग्रुप तयार होईल आणि ह्या पद्धतीने आपलं सेशन चालू आहे क्लिअर आहे ह्या पद्धतीने त्याबद्दल आपल्या गोष्टी चालू होत राहतील चालेल मी तर स्टॉप करतो बरोबर सर काय असेल तर उद्याच्या आपल्या लेक्चरमध्ये डिस्कशन करू जर कोणी ऍडमिशन करणार असेल किंवा अजून केलं नसेल तर त्यांनी ऍडमिशन करून घ्या म्हणजे तुम्हाला नोट्स पण मिळतील आणि तुमचे सेशन हे स्टार्ट होणार ओके चालेल धन्यवाद थँक्यू